2002 गुजरात दंगलीचा एक भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नरोडा पाटिया हिंसाचार प्रकरण विषयी गुजरातच्या विशेष न्यायालयाने 20 एप्रिलला निकाल देत गुजरातच्या माजी मंत्री माया कोडनानी, बाबू बजरंगी, जयदीप पटेल यांच्यासह 69 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. मात्र आता नरोडा पाटिया ग्राम हिंसाचार प्रकरण नेमकं काय आहे आणि यात कोणकोणते आरोपी होते ते सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता या प्रकरणाची पार्श्वभूमी सांगायची झाली तर 2002 साली गुजरात मध्ये मोठ्या दंगली उसळल्या होत्या आणि त्याचं कारण होतं की 27 फेब्रुवारी 2002 ला गुजरात मधील गोधरा येथे अयोध्येवरून परतणाऱ्या साबरमती एक्सप्रेसच्या डब्यात पेट्रोल टाकून अनेकांना जिवंत जाळण्यात आलं होतं आणि या अग्नितांडवात मृत्युमुखी पडणारे 69 हे कार सेवक होते जे अयोध्येवरून परत येत होते. आता यालाच प्रत्युत्तर म्हणून 28 फेब्रुवारी 2002 ला गुजरात बंदची घोषणा करण्यात आली होती. तर 28 फेब्रुवारी 2002 ला गुजरात येथील नरोडा येथे 11 जणांना जिवंत जाळण्यात आलं होतं आणि या घटनेनंतर संपूर्ण गुजरात मध्ये दंगली उसळल्या. तर या दंगलींमध्ये 3 दिवस गुजरात हे पेटून उठलं होतं. या दंगली प्रकरणी गुजरात पोलिसांवर सुद्धा निष्क्रियतेचा ठपका ठेवण्यात आला होता. मात्र ही दंगल भडकली असताना गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी दंगल थांबवण्यासाठी काहीच प्रयत्न केले नसल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. इतकंच नाही तर दंगेखोरांवर कारवाई न करण्याचे आदेश दिल्याचाही आरोप मोदींवरती होता. या प्रकरणानंतर केंद्र सरकारने SIT ची नियुक्ती केली होती आणि या चौकशीनंतर मोदींना क्लीन चिट सुद्धा मिळाली. तर या खटल्यात भाजपच्या माजी आमदार माया कोडनानी आणि बजरंग दलाचे नेते बाबू बजरंगी यांच्यासह 86 आरोपी होते. मात्र त्यापैकी 18 जणांचा खटल्या दरम्यानच मृत्यू झाला. तर या खटल्यातील आरोपींविरुद्ध IPC कलम 302 म्हणजेच हत्या, कलम 307 हत्येचा प्रयत्न, कलम 143 बेकायदेशीर सभा, कलम 147 दंगल, कलम 148 प्राणघातक सशस्त्र दंगल आणि कलम 120 गुन्हेगारी कट या खटल्यांची सुनावणी सुरू होती. नरोडा ग्राम हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी माया कोडनानी या राजकारणी होण्यापूर्वी आधी डॉक्टर होत्या. तर नरोडा येथे त्यांचं स्वतःच हॉस्पिटल सुद्धा होतं. मात्र RSS मध्ये गेल्यानंतर त्या राजकारणात सक्रिय झाल्या. तर हळूहळू त्यांच्या भाषणांमुळे त्यांना प्रसिद्धी मिळू लागली. त्यानंतर 1998 मध्ये पक्षानं त्यांना विधानसभेचं तिकीट दिलं. त्यानंतर त्यांनी ती विधानसभा निवडणूक लढवली आणि त्या जिंकल्या सुद्धा. त्यानंतर त्या गुजरात मध्ये मंत्री सुद्धा झाल्या. यांसारख्या विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्स अप मराठीला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वरती फॉलो करायला विसरू नका.